प्रॉब्लेम बघूया. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन इट्स फोर मोर दॅन ट्वाईस इट्स न्युमरेटर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्युमरेटर इफ बोथ न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. फाइंड द फ्रॅक्शन. सो पहिले आपण काय फाइंड आउट करायला लावलं आहे, आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायला लावलं आहे. फ्रॅक्शन कसा असतो, नेहमी एक्स अपॉन वायच्या फॉर्ममध्ये असतो. सो आपण पहिले काय कन्सिडर करून घेऊया, लेट न्युमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स अँड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन बी वाय. ठीक आहे, आता बघा त्यांनी आपल्याला फर्स्ट स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं आहे. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन ट्वाईस ऑफ न्युमरेटर. याचा मराठीत सरळ सरळ असा अर्थ होतो की जो डिनॉमिनेटर आहे तो फोर मोर म्हणजे चारने जास्त आहे कुणाच्या, ट्वाईस इट्स न्युमरेटर म्हणजे न्युमरेटरच्या दुपटीपेक्षा तो फोरने कसा आहे, मोठा आहे. कोण? डिनॉमिनेटर. सो याला जर आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडलं तर कसं होईल बघा. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन कंडिशन काय हे समजलं का, कोण मोठा आहे तर डिनॉमिनेटर मोठा आहे. मग इथं डिनॉमिनेटर कोण कन्सिडर केला, आपण वाय कन्सिडर केला. आता त्यांनी सांगितलंय डिनॉमिनेटर हा न्युमरेटरच्या ट्वाईस म्हणजे दुपटीपेक्षा फोरने काय आहे, मोर आहे. कुणाच्या दुपटीपेक्षा, तर न्युमरेटरच्या दुपटीपेक्षा. न्युमरेटर काय, आपला इकडे एक्स आहे. सो न्युमरेटरच्या दुपटीपेक्षा फोरने काय आहे, तो मोर आहे. मोर असल्यानंतर ॲड करणार, लेस असल्यानंतर सबस्ट्रॅक्ट करणार, हे लक्षात असू द्या. सो डिनॉमिनेटर हा न्युमरेटरच्या ट्वाईसपेक्षा फोरने कसा आहे, मोर आहे. अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन बनवलं, त्याला थोडंसं रिअरेंज करून घेऊया. सो हा 2x तिकडे सेंड केला तर -2x होणार, प्लस वाय इक्वल्स टू 4. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. सेकंड कंडिशन बघा, आता नीट लक्ष द्या. त्यांनी सांगितलेलं आहे की डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स म्हणजे आपला डिनॉमिनेटर 12 टाइम्स म्हणजे 12 पट होणार कुणाच्या, न्युमरेटरपेक्षा. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्युमरेटर. डिनॉमिनेटर न्युमरेटरच्या 12 पट होणार, बट कधी, इफ बोथ न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस्ड बाय 6. म्हणजे रिड्यूस्ड बाय 6 म्हणजे काय, रिड्यूस म्हणजे काय, कमी केलेत. न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना जर 6 ने रिड्यूस केलं तर डिनॉमिनेटर हा न्युमरेटरच्या किती टाइम्स बनणार आहे, 12 टाइम्स बनणार आहे, 12 पट बनणार आहे. सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलं आहे की न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ आर रिड्यूस बाय 6. रिड्यूस म्हणजे काय, 6 ने तो कमी झाला. सो डिनॉमिनेटर आपण 6 ने कमी केला म्हणजे वाय मायनस 6, आणि न्युमरेटर पण 6 ने कमी केला म्हणजे एक्स मायनस 6. आता दोघांमध्ये रिलेशन काय सांगितलंय, जेव्हा 6 ने आपण न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस करतो तर आपला जो डिनॉमिनेटर आहे तो न्युमरेटरच्या किती टाइम्स बनतोय, किती पट बनतोय, 12 टाइम्स. म्हणून कोणाला 12 ने मल्टीप्लाय करायचं, न्युमरेटरला, कारण न्युमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा 12 पट बनतोय, 12 टाइम्स बनतोय. सो इथे हा 12 आपण न्युमरेटरला मल्टीप्लाय करणार. सो इकडे वाय मायनस 6 इज इक्वल्स टू 12 ने मध्ये मल्टीप्लाय करा, 12 इंटू एक्स, 12 सिक्स जा 96, सॉरी 12 इंटू 6 किती होणार, तर 12 इंटू 6 72 होतो. ठीक आहे, सो आता या इक्वेशनला परत रिअरेंज करूया. हा 12 तिकडे जाणार, सो -12x प्लस वाय, आणि हा जो 6 आहे तो इकडे सेंड केल्यानंतर 72 प्लस 6, सो -12x प्लस वाय 72 -72 प्लस 6 किती होतो, 66 होणार. असे दोन इक्वेशन आपण ऑप्टेन केलेत. सो आता इकडे जर तुम्ही बघितलं वायचा कोइफिशियंट सेम आहे. सो आपण इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करूया. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट.
सेकेंड जे इक्वेशन आहे फर्स्ट मधनं सबस्ट्रॅक्ट करूया. सो मायनस 2x प्लस वाय इक्वल्स टू 4, मायनस 12x प्लस वाय इक्वल्स टू 66. तर याचे साईन चेंज होतील, प्लस मायनस प्लस. पुढे तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढून. त्यांना रिक्वायर्ड असलेला फ्रॅक्शन, जो ज्या फ्रॅक्शनचा न्युमरेटर एक्स आहे आणि डिनॉमिनेटर वाय आहे, त्या स्वरूपात तुम्ही लास्टमध्ये वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर वर्डमध्ये लिहिणार आहात.